नमस्कार मित्रांनो, वाय पी अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघूया रामसर करार आणि रामसर दर्जा प्राप्त जी काही स्थान आहे महाराष्ट्रातील आणि भारतातील याविषयी माहिती घेणार आहोत. परंतु सर्वप्रथम नांदूर मध्वेश्वर जे अभयारण्य आहे मित्रांनो, त्याला सध्या रामसरचा जो दर्जा आहे तो दर्जा प्राप्त झालेला आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवणारे राज्यातील हे नांदूर मध्वेश्वर जे अभयारण्य आहे हे पहिलं स्थळ आहे. त्यामुळे कोणत्या परीक्षेत यावरती जी प्रश्न विचारण्याची शक्यता आहे ती दाट आहे. यामुळे आपण बघूया नेमकं रामसर करार किंवा मग रामसर दर्जा प्राप्त जे स्थळ आहे त्या ठिकाणी किंवा त्याचा जो काही क्रायटेरिया आहे त्याविषयी जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती आज आपण घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा दाबा, जेणेकरून नवीन अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, सर्वप्रथम आपण बघूया रामसर करार म्हणजे काय. बघा मित्रांनो, पाणथळ प्रदेश जे असतात त्या संवर्धनासाठी हा करार केलेला आहे आणि त्याला रामसर करार असं म्हटलं जातं. यामध्ये बघूया, पाणथळ म्हणजे ज्या ठिकाणी पाण्याने झाकलेल्या आणि गवतांनी व झुडपांनी खारफुटी भरलेल्या उथळ प्रकारच्या जमिनी आहेत अशा जागा पाणथळ प्रदेश म्हणून ओळखल्या जातात. ह्या पाणथळ जे प्रदेश आहे मित्रांनो, त्याचे चार प्रकार पडले जातात. मार्श, स्वॅम्प, त्यानंतर बोग आणि फेन असे चार प्रकार पाणथळ प्रदेशाचे असतात. यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा रामसर करार काय आहे. तर 1971 साली इराणमधील कॅस्पियन समुद्राच्या किनाऱ्यावर रामसर या शहरी पाणथळ प्रदेशाचे महत्त्व या विषयावर परिषद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 2 फेब्रुवारी 1971 त्या ठिकाणी जन्मलेल्या 170 देशांनी पाणथळ जागा संरक्षण करारावर स्वाक्षऱ्या केल्या आणि तेव्हापासून हा जो करार आहे रामसर करार म्हणून ओळखला जातो. आणि युनो अंतर्गत हा करार येतो. मित्रांनो, याची जी अंमलबजावणी आहे ती 1975 झाली आणि भारताची याची जी अंमलबजावणी आहे म्हणजे भारत ह्या करारामध्ये सहभाग झाला भारत तर 1981 सहभागी झालेला आहे. ह्या कराराचा उद्देश असा आहे की स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर योग्य त्या कृतीच्या माध्यमातून तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्याने जगातील सर्व पाणथळ जागाचे संवर्धन आणि वापर करणे व जगाच्या त्या माध्यमातून शाश्वत विकास करणे. यानंतर ज्या पाणथळ जागेवर एकाच वेळी 20,000 जास्त पक्षी आढळतात तसेच भौगोलिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाचे स्थान असलेल्या ठिकाणाला रामसर दर्जा दिला जातो. मित्रांनो, अशाच प्रकारचा जो आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जो काही नांदूर मध्वेश्वर अभयारण्य आहे त्याला नुकताच रामसरचा दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची ही जी माहिती आहे ती या संदर्भात नांदूर मध्वेश्वर अभयारण्य या संदर्भात आहे. यानंतर 1997 2 फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी जागतिक पाणथळ भूमी दिवस म्हणून साजरा केला जातो. 2 फेब्रुवारी हा जो ही जी तारीख आहे मित्रांनो हे लक्षात राहू द्या. त्यानंतर जगातील 2300 स्थळांना हा रामसर दर्जा मिळालेला आहे. यानंतर जगातील सर्वात मोठी रामसर दर्जा प्राप्त जी पाणथळ जागा आहे ती दक्षिण अमेरिकेमध्ये बोलिव्हिया या देशात आहे. बघा मित्रांनो, यामध्ये सर्वात जास्त रामसर दर्जा प्राप्त जी स्थळं आहे ती युनायटेड किंगडममध्ये 175 आणि मेक्सिकोमध्ये 142 स्थळं आहेत. त्यानंतर त्याखालोखाल भारतामध्ये बघा मित्रांनो, 27 स्थळांना हा दर्जा प्राप्त झालेला आहे. 27वे रामसर स्थळ म्हणून सुंदरबन प्रदेशाला दर्जा प्राप्त झालेला आहे आणि हा जो दर्जा आहे तो 30 जानेवारी 2018 या दिवशी प्राप्त झालेला आहे आणि तो जिनिवा स्वित्झर्लंड या ठिकाणी पार पडलेल्या रामसर अधिवेशनात हा दर्जा प्राप्त करण्यात आला आहे. यानंतर यामध्ये महत्त्वाची माहिती बघूया. केंद्रीय पर्यावरण मंत्री माननीय श्री प्रकाश जावडेकर यांना भारतातील आणखी 10 स्थळांना हा दर्जा प्राप्त झाल्याचे जाहीर केले. त्यामुळे भारतात आता असा दर्जा प्राप्त एकूण 37 स्थळे होतील. बघा मित्रांनो, अगोदर 27 होती, त्यानंतर 10 स्थळांना दर्जा प्राप्त झाल्याचं जाहीर केलेलं आहे आणि आता जी आपल्या भारतातील जी स्थळं आहे ती एकूण 37 रामसर स्थळे आहेत. यानंतर यामध्ये बघा, चिल्का सरोवर ओडिसा आणि केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान या 2 स्थळांना पहिल्यांदा हा दर्जा प्राप्त झालेला आहे. भारतातील सर्वात मोठे रामसर दर्जा स्थळ सुंदरबन पश्चिम बंगाल 423,000
हेक्टर याचं क्षेत्र आहे, तर 2 नंबर सर्वात मोठे बेमनाड सरोवर केरळ येथील आहे. भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रेणुका सरोवर हिमाचल प्रदेश येथे आहे. 0.20 हेक्टर क्षेत्र आहे. यामध्ये बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं नांदूर मधमेश्वर महाराष्ट्रातील जे आहे मित्रांनो, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्याला रामसर जो दर्जा आहे तो प्राप्त झालेला आहे आणि असा दर्जा मिळवणारे महाराष्ट्रातील हे पहिले पाणथळ ठिकाण आहे. हे ठिकाण जे आहे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात हे नांदूर मधमेश्वर अभयारण्य आहे आणि या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असं म्हटलं जातं. बघा मित्रांनो, नांदूर मधमेश्वर अभयारण्याला महाराष्ट्राचं भरतपूर असं म्हटलं जातं आणि या अभयारण्यात 265 पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी आहेत मित्रांनो. त्यामुळे यावरती जे प्रश्न आहे ते प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही जी माहिती आहे ती माहिती सर्व चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहून घेतली तर खूप छान होईल. तर स्थलांतरित 148 पक्षी प्रजातीपैकी 88 प्रजाती येथे आढळतात. या अभयारण्यात गोदावरी नदी वाहते. नदीवर अभयारण्यात पूल बांधून या पाणथळ प्रदेश संवर्धन केले जाते. मित्रांनो, अशा प्रकारे आजची ही महत्त्वाची माहिती होती आणि PSI STI आणि ASO यासाठी आणि राज्यसेवा यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.